रायरेश्वरला जाणाऱ्या शिडी मार्गाचे संग्राम थोपटे यांच्या हस्ते उद्घाटन. भोरवेलला मुळशीचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री संग्रामदादा थोपटे यांच्या शुभ हस्ते भोर तालुक्यातील रायरी मार्गे रायरेश्वर किल्ल्यावर जाणाऱ्या लोखंडी शिडी बसविणे या वन पर्यटन विकास योजनेअंतर्गत रुपये 7.24 लाख निधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामाचे उद्घाटन आमदार संग्राम थोपटे यांच्या शुभ हस्ते दिनांक 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. तसेच रायरेश्वर गडावरील प्राथमिक शाळा इमारतीचे लोकार्पण देखील करण्यात आले. श्री छत्रपतींना सलाम उपक्रमाअंतर्गत श्री गोविंदा येथील अग्निपंख फाउंडेशनने आपल्या भरीव मदतीतून हिंदवी स्वराज्य संकल्पभूमी असलेल्या रायरेश्वर गडावर कडेकपारीतून चालण्यासाठी माजी सरपंच सौ नंदा लहू किंद्रे व उपसरपंच श्री वसंत धर्माजी किंद्रे यांच्या प्रयत्नातून शिडी बसविण्यात आली असून या मार्गाचे उद्घाटन थोपटे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गडावर समाज प्रबोधनकार गणेश शिंदे सर यांचे प्रेरणादायी प्रवचन देखील झाले. रायरी गावाकडून पर्यटनाचा दूरदृष्टिकोन नजरेसमोर ठेवून हिरडस मावळ भागाचे महत्व कसे वाढेल या उद्देशाने आणि रायरेश्वर रायरी धारंबे वाडीमार्गे दळणवळण कायमस्वरूपी कसे वाढेल या दृष्टिकोनातून रायरी ग्रामपंचायत माजी सरपंच व माजी उपसरपंच व रायरेश्वर ग्रामस्थांनी मोलाचे योगदान दिले. पर्यटकांना जाण्यासाठी हा खूप जवळचा व सोपा मार्ग असल्याने या मार्गे दळणवळण वाढण्याची शक्यता आहे असे माजी सरपंच सुनीता किंद्रे यांनी सांगितले आहे. याप्रसंगी निघुडकरचे माजी सरपंच श्री किसनराव कंक, हातनोशीचे माजी सरपंच श्री प्रमोददादा थोपटे, सरपंच सौ सुनीता शंकर किंद्रे, माजी सरपंच सौ नंदा लहू किंद्रे, माजी उपसरपंच श्री वसंत धर्माजी जंगम, ग्रामपंचायत सदस्य श्री किशोर जंगम, विकास सोसायटीचे चेअरमन श्री नावजी किंद्रे, धानवलेचे माजी सरपंच श्री रामचंद्र धानवले यांच्यासह श्री लहू किंद्रे, श्री शंकर किंद्रे, श्री रावसाहेब चौधरी, श्री दशरथ जंगम, श्री दत्ता जंगम, श्री शंकर जंगम, श्री संतोष धानवले, श्री रामभाऊ धानवले, श्री सुरेश धानवले, श्री गणेश धानवले तसेच रायरई रायरेश्वर व धानवली ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. स्वराज दर्शनसाठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक पारठे, भोर, पुणे.